पवारांच्या दुष्काळी दौऱ्यावर प्रकाश आंबेडकरांनी तोफ ढागली आहे. दुष्काळी भागाचा दौरा मी देखील केलं पण त्याचं मार्केटिंग केलं नाही, मेलेल्या टाळूवरचं मी लोणणी खात नाही अशी खरमरीत टीका प्रकाश आंबेडकरांनी पवारांवर केली आहे. ते मुळात पाहिजे पश्चिम महाराष्ट्रातली काही तालुके आणि काही गावं ही नेहमीच दुष्काळातली आहे आणि या दुष्काळग्रस्त गावांमधला असणारा कृत्रिम दुष्काळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. जो काही 70 वर्षामध्ये पाणी पळवण्याचा भाग झालेला आहे त्याच्यातला हा कृत्रिम दुष्काळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, उपयोजना ज्या काही झाल्या होत्या त्या झालेल्या नाहीत. जायकवाडीसारखं अजूनही एकदा तळ घातलेलं नाही अशी परिस्थिती आहे. तर नियोजन व्यवस्थित केलं तर मी असं म्हणेन की ह्या सगळ्या दुष्काळग्रस्त भागाला म्हणजे जो रेन शॅडो झोनमध्ये येतो कायमचाच दुष्काळी राहणार आहे ह्याच्याबद्दल दोमत नाही. तर त्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर मला वाटतं त्यांना पाणी आणि शेती या दोन्ही गोष्टी आपल्याला पुरवता येतात अशी परिस्थिती नाही सांगता येत नाही. कारण का सत्ता बाजाराचा भाव हा दर दिवशी बदलतो आहे असं मी त्या ठिकाणी बघतो. त्याच्यामुळे जिथे पैसा लावणाऱ्याला अंदाज नाही आहे तिथे मला वाटतं इतरांनाही अंदाज नाही असं मी त्या ठिकाणी बघतो.